नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा टेक्निकल या विषयाचा तास घेणार आहोत. आणि या तासाला आपण टेक्निकल विषयाची थेअरी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी ती आपण अभ्यासणार आहोत SSC बोर्ड एक्झाम 2024. बघा, या ठिकाणी ही आपली अनुक्रमणिका आहे टेक्निकल विषयाचा अभ्यासक्रम. यातलं तिसरं प्रकरण इलेक्ट्रिक ट्यूबलाईट दुरुस्ती व फिटिंग, या प्रकरणावर आधारित संपूर्ण स्वाध्यायाची प्रश्न उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधीच्या पहिल्या दोन प्रकरणांची प्रश्नोत्तरं आपल्याला हवी असतील थेअरीची, तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. प्रकरण तिसरे इलेक्ट्रिक ट्यूबलाईट दुरुस्ती व फिटिंग, विद्युत दिव्यांची ओळख, त्यावर आधारित प्रश्न पहिला. रिकाम्या जागा भरा. LED लॅम्पमध्ये सेमी कंडक्टर म्हणून गॅलेनियम वापरलेले असते. 2. LED पासून निर्माण होणारी प्रकाश किरणे 130 अंशात पसरली जातात. 3. रेक्टिफायरचा वापर करून LED AC सप्लायवर सुद्धा वापरतात. यापैकी एखादी गाळलेली जागा आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये येऊ शकते. त्यानंतर दुसरा प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. लॅम्पमध्ये फिलेमेंट कोणत्या धातूचे असते? टंगस्टन. हॅलोजन ट्यूब कोणत्या तत्वावर कार्य करते? मेटल फिलेमेंटपासून करंट वाहू लागताच उष्णता निर्माण होऊन प्रकाश किरणांचे उत्सर्जन होते. 3. फ्लुरोसंट ट्यूब कोणत्या तत्वावर कार्य करते? आयनोझायझेशनच्या तत्वावर. LED सर्किट सिम्बॉल काढा. बघा, या ठिकाणी काढून दाखवलेलं आहे. पुढचा प्रश्न, LED ची तपासणी कोणत्या मीटरने करतात? मल्टीमीटरने. रंग बदलणाऱ्या LED चा उपयोग कोठे करतात? डेकोरेशनच्या लाईटसाठी. त्यानंतर प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. कार्बन फिलेमेंट लॅम्प म्हणजे काय? बघा, त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, ते व्यवस्थित वाचा आणि लक्षात ठेवा. 2. मेटल फिलेमेंट म्हणजे काय ते सांगून त्याचे तत्व सांगा. 3. कंडेला म्हणजे काय त्याची व्याख्या. एका प्रमाणित मेणबत्तीपासून एका ठराविक दिशेला उत्सर्जित होणाऱ्या प्रकाश किरणांना कॅन्डेला म्हणतात. आणि 1 कॅन्डेला बरोबर 0.982 आंतरराष्ट्रीय कॅन्डेल्स असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, हायड्रोजन ट्यूबबद्दल माहिती सांगा. बघा, या ठिकाणी माहिती दिलेली आहे, ती व्यवस्थित वाचा. पुढचा प्रश्न आहे, ल्युमेन्स व्याख्या सांगा. एका स्टँडर्ड मेणबत्तीपासून एका युनियन सॉलिड अँगलमध्ये पडणाऱ्या प्रकाशाला 1 ल्युमेन म्हणतात. हे प्रकाश किरणे मोजण्याचे एकक आहे. पुढचं, इलेक्ट्रॉनिक्स चोक्सचे फायदे सांगा. पॉवर बचत होते, आवाज नसतो, आउटपुट 10% जास्त मिळते आणि पॉवर फॅक्टर युनिटच्या आसपास असतो. 7. कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट लॅम्पचे फायदे सांगा. आकाराने लहान, वजनाने हलके असतात. इनकँडिसंट लॅम्पच्या जागी बदल न करता वापरता येतात. पांढरा शुभ्र प्रकाश मिळतो. फ्लुरोसंट ट्यूबपेक्षा किमतीने महाग असतात. इतर पूरक साधनांची आवश्यकता नसते. त्यानंतर सविस्तर उत्तरे. सोडियम व्हेपर लॅम्पची कार्यपद्धत थोडक्यात सांगा. बघा, या ठिकाणी त्याची कार्यपद्धत दिली आहे, व्याख्या दिली आहे आणि उपयोगसुद्धा सांगितलेला आहे. शहरातील रस्ते, हायवेज, क्रीडांगणे, रेल्वे या ठिकाणी सोडियम व्हेपर लॅम्प वापरतात. पुढचा प्रश्न,
मर्क्युरी व्हेपर लॅम्पची आकृती काढून भागांना नावे द्या. बघा ती आकृती काळजीपूर्वक तिचे भाग. पुढचा प्रश्न, मर्क्युरी व्हेपर लॅम्पची कार्यपद्धत थोडक्यात सांगा. तिची व्याख्या, कार्यपद्धत आणि उपयोग. हायवेज, रेल्वे प्लॅटफॉर्म, डॉकयार्ड, शॉपिंग सेंटरमध्ये त्याचा वापर करतात. चौथा प्रश्न, LED लॅम्पचे कोणतेही 5 फायदे. ते आकाराने लहान असतात, पर्यावरणाला पूरक असतात, उष्णता अल्प असते, ऊर्जेची बचत, देखभालीचा खर्च कमी. यासारखे फायदे आहेत तिचे. त्यानंतर पाचवा प्रश्न, फरक स्पष्ट करा. इनकंडिसंट लॅम्प व फिरोसंट ट्यूब. बघा दोघांमधले फरक. 7 फरक या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न, फ्लुरोसंट ट्यूबची आकृती काढून भागांना नावे द्या. बघा ही आकृती आणि तिचे भाग. अशा प्रकारे आज आपण इलेक्ट्रिक ट्यूबलाईट दुरुस्ती, फिटिंग व विद्युत दिव्यांची ओळख या प्रकरणावर आधारित संपूर्ण स्वाध्याय प्रश्नोत्तर आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. बोर्ड परीक्षेला यातलेच प्रश्न येतात. व्यवस्थित अभ्यास करून ठेवा. काय अडचण असल्यास कमेंट करून विचारा. आणि यानंतरच्या पुढील प्रकरणांचा अभ्यास पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. इतर विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिकेच्या क्वेश्चन पेपरसुद्धा मागील वर्षाच्या आपल्या चॅनलवर अपलोड आहेत. थँक्यू.